प्रेमाची गोष्ट या मालिकेचा पहिला एपिसोड जस्ट टेलिकास्ट झालाय, तर आपल्याबरोबर आहे मालिकेतला सागर. तर तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पहिला एपिसोड आणि एपिसोड टेलिकास्ट संपल्यापर्यंत इथे एनर्जी वेगळी होती या हॉलमध्ये. तुम्ही सगळ्यांनी ती अनुभवली. प्लस आता सोशल मीडिया म्हणा किंवा असे फोन कॉल्स वगैरे सुरू झालेले आहेत, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया इमिजिएट मिळतात आजकाल. त्या पटापट प्रतिक्रिया मिळत आहेत आणि ऑब्व्हियसली खूप दिवसाची जी मेहनत होती इतक्या अख्ख्या टीमची, ती आम्ही आत्ता जस्ट बघितली आणि खूप छान वाटतंय. आय होप आत्ता जसं प्रेक्षकांनी प्रोमोला प्रतिसाद दिला तसंच आमच्या प्रत्येक एपिसोडला पण देतील. तुझ्या कॅरेक्टरविषयी काय सांगशील आम्हाला? कॅरेक्टर खूप काय बोलू शकतो आपण आता, की जास्त बोलत नाही, मितभाषी आहे, पण खूप काही त्याच्या मनात साचलेलं आहे. त्याच्यासोबत जे काही झालं, ज्या गोष्टीमुळे त्याची वाईफ त्याला सोडून गेली आहे, एक एकटी मुलगी आहे, तिच्यासोबत तो राहतोय, पण तिला प्रेम करत असला तरी तो व्यक्त होऊ शकत नाही आहे. कुठे ना कुठे त्याला ती भीती वाटते आहे, जेव्हा व्यक्त होतोय तेव्हा त्याला पुन्हा त्याच्या प्रेमाची आठवण होते आहे, त्यामुळे तो प्रत्येक वेळी डिस्टर्ब होतो. पण ह्या सगळ्यामधून तो वेग काढला आहे त्यांनी, तो म्हणजे त्याचं काम. तो 100% कामाला फोकस देऊन कामाकडे लक्ष देतो आहे आणि त्यामुळे त्याचं इतर कुठेही लक्ष नाही आहे. मुलीवरती प्रेम आहे पण व्यक्त करत नाही आहे. काम, पैसा, इथे फक्त फोकस असलेलं कॅरेक्टर आहे आणि जास्त बोलत नाही, पण खूप गोष्टी आतमध्ये आहेत ज्या हळूहळू हळूहळू रिव्हील होतील. प्रेक्षकांना काय सांगशील? इतकं सांगेन की खूप प्रेमाने आम्ही शूटिंग करतो आहे. प्रेमाची स्टोरी, प्रेमाची गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे, तर नक्की असंच प्रतिसाद द्या आणि अशीच ही गोष्ट, ही लव्ह स्टोरी बघत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रेमाची गोष्ट या मालिकेचा पहिला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.